म्हाडाच्या 972 घरांसाठी लॉटरीची सोडत रंगशारदामध्ये सुरू झालेली आहे आणि आपण थेट या रंगशारदामध्ये सोडत सुरू झालेली आहे. तुम्ही दृश्यांमध्ये पाहताय अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरं आहेत, 972 घरं या ठिकाणी आहेत. तब्बल 1,36,557 अर्ज आलेले आहेत. पुन्हा एकदा सीमाकडे जाऊया. सीमा, सोडत सुरू झाली आहे का? नक्कीच. खरं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की मुंबईमध्ये आपल्या हक्काचं घर व्हावं आणि यासाठीच अनेक अर्जदार जो आहे ते म्हाडाचा फॉर्म भरत असतात. आज ह्या म्हाडाच्या घरांची सोडत आहे आणि एकूणच प्रक्रिया जी आहे ती आता काही वेळेतच सुरू होईल. या ठिकाणी तुम्ही सगळे पाहू शकता की ज्या सिस्टम्स आहेत, प्रक्रिया आहेत, त्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आणि काही वेळातच आता सोडत निघणार आहे. एकूणच आपण पाहिलं तर मुंबईमध्ये 972 ही म्हाडाची घरं आहे आणि त्यातच 1,36,577 घरांसाठीची अर्ज जे आहेत ते आलेले आहेत आणि सगळ्यात जास्त अर्ज जे आहेत ते सायन आणि प्रतिष्ठानगर या ठिकाणी जी घरं आहेत त्यासाठी आलेले आहेत. एकूणच सायन प्रतिष्ठानगरमध्ये जो काही अर्ज आहे तो 191 घरांसाठीचा आहे. मात्र 14 पट जास्त अर्ज जे आहेत ते या अत्यल्प घरासाठी आलेले आहेत आणि आता काही वेळातच ही सोडत प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे आणि त्यानंतर कोण भाग्यविजेता आहे हे ठरलं जाणार आहे. कोण भाग्यविजेता आहे आपल्याला लवकरच कळणार आहे. धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीबद्दल. आपण सोडत सुरू झाल्यानंतर ही सोडत देखील दाखवणार आहोत. म्हाडाच्या 972 घरांसाठी सोडत सुरू होणार आहे. विधिमंडळ, तर म्हाडाची बातमी आपण पाहतोय. पुढच्या बातमीकडे आपण थोड्याच वेळात जाणार आहोत. मात्र म्हाडाच्या 972 घरांसाठी सोडत सुरू होणाऱ्या अत्यल्प उत्पन्न गटासाठी 191 घरं आहेत.